किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ लोकशाही मराठीनं दाखवत पर्दाफाश केल्यानंतर आता राज्यभरात याचे पडसाद उमटत आहेत कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी लोकशाही मराठीचं अभिनंदन करत गृह खात्यानं किरीट सोमय्याची चौकशी करावी तसेच सोमय्या यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी पाहूयात किरीट सोमय्यांचा एक व्हिडिओ लोकशाही मराठीनं दाखवला आणि त्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे या संदर्भात बोलण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख आणि काही दिवसांपूर्वी राज्यसभेची निवडणूक लढवलेले संजय पवार आपल्यासोबत आहेत काय सांगाल हा व्हिडिओ पाहिल्यानंतर विशेषतः लोकशाहीनं पहिल्यांदा हा व्हिडिओ दाखवल्यानंतर तुमच्या मनात काय भावना आल्या प्रथमतः तेनं पत्रकारिता काय असते त्या पद्धतीने लोकशाही मराठी ह्या चॅनलनी निर्भीडपणा दाखवून जे काय खरं जे काय खोटं दाखवायचं असतं ते दाखवून त्यांनी देशाला आणि राज्याला दाखवून दिलेलं आहे की काय आहे आणि कशा पद्धतीने राजकारण कुठल्या पद्धतीने चालले राजकीय नेते काय करतात ते त्या त्यामुळं पहिल्यांदा लोकशाही मराठी मी मनपूर्वक अभिनंदन करतो खरं तर सभ्य लोक आम्ही देशहिताची बाता करणारे उच्च शिक्षित लोकांना सळगी पोळं करणार तुम्ही भ्रष्टाचारी आहात हे असे म्हणणारे जर लोकनेते हे जे लोकप्रतिनिधी अशा पद्धतीचे ह्यांचे व्हिडिओ जो व्हायरल होणार असतील तर देशाला मी काय दिशा देणार आहे तुम्ही कुठल्या देशाला तुम्ही दिश देश नेणार आहे कुठल्या देशेला तरुण कार्यकर्त्यांनी आणि महिलांनी तुमच्याबरोबर कशा पद्धतीने वागायला पाहिजे हा आता मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे मला तर वाटते कदाचित ग गरज सरो वैद्यमोरव हा प्रकार घडलाय का त्यांच्यातल्याच भाजपच्या लोकांनी आता ह्यांचा उपयोग झाला आहे का ह्यांचा उपयोग नाही म्हणून बाजूला काढायचा प्रयत्न केला आहे का हा त्यांचा विषय आहे परंतु हे फार निषेधार्थ आहे अत्यंत घाणेड कृत्य ह्या माणसाने केलेलं आहे वरिष्ठ नेते जे देशपातळीवर काम करत आहेत तुमच्याकडे बघण्या दृष्टिकोन लोकांचा बदलेल ना ह्यांच्यावर ताबडतोब कारवाई करा ह्याची चौकशी करा कुठं घडलं काय घडलं आणि काय कृत्य असे घडलेले आहेत काय कुणाचा बळी गेला आहेत का आहे का ह्या सगळ्या गोष्टी उच्च स्तरीय तपास होणं गरजेचं आहे आता ग्रहकथ माझ्याकडे म्हणून आपल्या माणसाला वाचवायचं पाप तुम्ही कराल तर राज्य आणि देशात तुम्हाला कुणी जवळ करणार आहेत ह्याची मला खात्री आहे गृह खात्यानं किरीट सोमाय यांच्यावरती कारवाई करावी ही मराठी ऐका पहा जागरूक रहा